नमस्कार मित्रांनो अभिनेत्री केतकी चितळे अभिनयापेक्षा तिच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत येत असते तिला मागे शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावरून अटक करण्यात आलेली होती आता तिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केलेली आहे ज्यामुळे ती फारच चर्चेत आलेली आहे तर बघूया तिची ती पोस्ट तर ती म्हणते की मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहील मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता म्हणजे त्यात नवीन काय तुम्ही गेले वर्ष सात वर्ष तेच करत आहात तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता पण मी थांबणार नाही गप्प राहून मारण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल अशी पोस्ट केतकी हिने केलेली आहे केतकी एवढ्यावर थांबली नाही तर ती पुढे या पोस्टला कॅप्शन देत म्हणते सत्य धोकादायक असल्याने अनेकांना ते ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही सत्य हे खोटेपणा आणि लपवण्यासाठी ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागे पुढे बघत नाहीत एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझा मृत्यू झाला किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधे अथवा गळफास घेण्याचा असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल मी आत्महत्येसारख्या प्रसंगाला लढा दिलेली मुलगी आहे त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारच नाही असं देखील ती म्हणालेली आहे त्यामुळे आत्महत्येमुळे माझा मृत्यू होणार नाही त्यामुळे माझ्या मृत्यूची बातमी आली तर यामागील सत्य तुम्हाला ठाऊकच असेल जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय अशी पोस्ट तिने शेअर केलेली आहे आणि आता ही पोस्ट नेमकं कशासाठी यावर आता सर्वांनाच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद